उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावरती आहेत. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्या कारखान्याच्या कार्यक्रमाला अजित पवार भेट देणार आहेत. दरम्यान अजित पवार ठरलेल्या वेळेपेक्षा 50 मिनिटं आधी पिंपळनेर इथे पोहोचतील. मात्र अजित पवारांच्या माढा दौऱ्याला माढा तालुक्यातील सकल मराठा समाजानं विरोध केलेला आहे. तर अजित पवारांच्या माढा दौऱ्याला मराठा संघटनांनी केलेल्या विरोधानंतर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रत्येकाची कसून तपासणी करूनच त्यांना आज सोडलं जात आहे. काय परिस्थिती आहे जाणून घेऊया. थोड्याच वेळात अजित पवार इथल्या पिंपळनेरच्या कार्यक्रमासाठी पोहोचणार आहेत. मराठा संघटनांनी अजित पवारांना प्रवेशबंदी जाहीर केल्यानंतर इथं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. संपूर्ण पिंपळनेर कारखान्याचा आवार जे आहे या इथं येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते आणि त्या पद्धतीनं तपासणी केल्यावरच येणाऱ्यांना आज सोडलं जातं आहे, जेणेकरून कोणीही कार्यक्रम सुरू असताना काही अनुचित प्रकार करू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि त्या पद्धतीनं तपासणी सुरू झालेली आहे. अजित पवार थोड्या वेळात इथं पोहोचतील. ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा विषय लांबत चालला होता त्यावरून काही इथल्या माढ्यातल्या मराठा संघटनांनी अजित पवारांना इथल्या कारखान्यावर येण्यासाठी प्रवेशबंदी जाहीर केली होती. त्यामुळं ह्या प्रवेशबंदी असल्यामुळं अजित पवार येणार का नाही अशी चर्चा होती. मात्र अजित पवारांनी तरीही कार्यक्रम आपला निश्चित ठेवलेला आहे. हेलिकॉप्टरने ती इथं पोहोचत आहेत आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची प्रत्येक सभासदांची तपासणी इथं केली जाते. या कार्यक्रमालासुद्धा अतिशय मोजक्या लोकांना प्रवेश ठेवलेला आहे. आपण आज बघितलं तर 500 ते 1000 खुर्च्या फक्त इथं असल्या आहेत आणि एवढ्याच लोकांना या कार्यक्रमाला निमंत्रित केल्यामुळं आता हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन आणि बबनराव शिंदे यांच्या कारखान्याचं प्रशासन सज्ज झालेलं आहे. कॅमेरामन अमोल गवळेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.